रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी महापूर वारंवार दरड कोसळण्याच्या घटना अपघात चक्रीवादळ अशा दुर्घटना आणि आपत्तीत नागरिकांना मदत व बचावकार्य करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी रेस्क्यू टीम करीत असतात या रेस्क्यू टीमला योग्य प्रशिक्षण आणि सज्ज करण्यासाठी सरकारने विशेष पुढाकार घेतलाय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती निवारणाबाबत विविध उपक्रम राबवले जात आहेत माणगाव येथील गुरुजी राष्ट्रीय स्मारकात युवक युवतींना आपत्तीत व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत यामध्ये प्रत्येक दरीतून अपघातग्रस्तांना वाचवणे पुरातून नागरिकांना वाचवणे बोट चालवणे दरडग्रस्त भागात मदत कार्य रस्ता अपघातात मदत कार्य करणे असे कृतिशील प्रशिक्षण यावेळी देण्यात आले या माणगाव मधील इम्रान रेस्क्यू टीम यामध्ये सहभागी होऊन प्रशिक्षण घेत आहे माझं नाव काशीनाथ कुरकुटे सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण रायगड आत्ता या ठिकाणी जे प्रशिक्षण सुरू आहे हे आपदा मित्रांचं प्रशिक्षण चालू आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे याच्या पाठीमागचा उद्देश की भविष्यकाळामध्ये नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली तर त्या ठिकाणी तात्काळ मदत आणि बचाव पथक त्या ठिकाणी प्रतिसाद देणं अपेक्षित असतं आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण या ठिकाणी गुरुजी राष्ट्रीय स्मारकात या ठिकाणी सुरू झालेलं आहे या प्रशिक्षणामध्ये अलिबाग मुरूड आणि माणगाव या तालुक्यातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत एकूण तीस स्वयंसेवकांचा या ठिकाणी सहभाग आहे आतापर्यंत या प्रशिक्षणामध्ये जी लोक जखमी होतील अशा लोकांना प्रथमोपचार कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे आपत्ती आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक हरवतात मोठ्या संख्येने लोक अडकून पडतात अशा लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन कसं करायचं याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक त्यांना शिकवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आपत्तीमध्ये आगीच्या दुर्घटना घडत असतात त्या आ त्या आ आगी कशा कंट्रोल करायच्या छोट्या असतील त्यावेळेसच कंट्रोल केल्या तर त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी आपल्याला टाळता येतं तर बरेचसे विषय आहेत त्या बऱ्याचशा विषयावरती आत्तापर्यंत त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि हा प्रशिक्षण पाठ्यक्रम येत्या पंचवीस तारखेला या ठिकाणी समाप्त होणार आहे ट्रेनिंगमध्ये आम्ही बोटिंग रॅपलिंग प्रथमोपचार अग्निशमन रेस्क्यू ऑपरेशन या विषयावरती प्रशिक्षण दिलं बारा दिवसाचा हा प्रशिक्षण हो होता त्याच्यामध्ये खूप काही शिकायला भेटलं बोट कशी ॲडलिंग करायची रॅपलिंग कशी करायची डोंगर दर दऱ्यातून जर कोणाला काढायचं असं कसा काढायचा फर्स्ट ॲड शिकवलं म्हणजे जखमा झाल्या कोणाला इजा झाली तर कशा बांधायच्या त्या आगी कशा विजवायचा खूप काही आम्ही शिकलो आम्ही एवढा दिवस रेस्क्यू करत होतो पण त्या आमच्या जे पद्धत होती ते चुकीची होती पण आता आम्ही येऊन इथं येऊन खूप काही शिकलो आणि कसा करायचा हे आम्हाला इथं ज्ञान भेटला आम्ही बारा दिवसात या शिक्षणामध्ये खूप काही शिकलो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव